नमस्कार. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आयोजित आकर्षक घरगुती गणपती स्पर्धेमध्ये मी सुप्रिया सरनाईक आपल्या सर्वांचे स्वागत करते. आपण सध्या आलेलो आहोत सांगलीमध्ये अमित पाटील यांच्या घरी आणि यांच्या घराची सजावट आहे ही इको फ्रेंडली आहे आणि त्यांनी नारळापासून सर्व गोष्टींची सजावट ही केलेली आहे. आपल्याशी बोलण्यासाठी आहेत अमित पाटील. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार सर. काय संकल्पना आहे तुमच्या गणपतीची? करवंटीपासून बनवलेली गणपती डेकोरेशन आहे. दरवर्षी आम्ही इको फ्रेंडली हे गणपती साजरा करतो. 7 दिवसाचा गणपती असतो आमचा दरवर्षी. आणि गेली साली पण आपला नंबर आलता म्हणून आम्ही हौसाने हे सगळं करतो सगळ्या घरातल्या. छान. आणि ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी काय आली? हे दरवर्षी आम्ही लहानपणापासून असं काय तर डोक्यात असं करायचं हे यावर्षी हे केलं आम्ही. खूप आवड आहे. अच्छा. साधारणतः किती कालावधी लागला या डेकोरेशन साठी? साधारण ते 15 दिवस गेले आमचे हे करणार डेकोरेशन करण्याला. हे होते अमित पाटील आपल्याशी बोलण्यासाठी आणि त्यांनी हा इको फ्रेंडली गणपती तयार केलेला आहे. त्याची सजावट ही इको फ्रेंडली आहे. कॅमेरामन राहुलसह सुप्रिया सरनाईक, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, सांगली.